आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? वळसे पाटील, देवदत्त निकम की अन्य कोणी? वळसे पाटील साहेब. का वळसे पाटीलच का? आज गेले 35 वर्ष त्यांनी आंबेगाव तालुक्याचा जो कायापालट केला आहे त्याचा सर्वसाधारण जर विचार केला तर नक्कीच वळसे पाटील साहेब 100% पुढे असतील या सगळ्या गोष्टीचा विचार केला. लोकसभेला असं काय घडलं का शिवाजी आठवडा पुन्हा घरी बसले? हा ते आता तुतारी घड्याळ असा तो विषय होता तर त्यावेळेला काय झालं आठवडा दादा पक्ष सोडून पक्षांतर केलं असं लोकांचं म्हणणं आहे आणि पवार साहेबांची सहानुभूती हे दोन विषय. आणि आता सुद्धा शरद पवार वळसे पाटलांच्या सोबत नाही ना, पण आढळराव दादांचा आणि वळसे पाटील साहेबांचा त्यांचा गेले 10-15 वर्ष विकास होताच, परंतु 10 साहेबांनी जे 35 वर्ष काम केले हे काम पाहण्याजोगं आहे आणि त्याचा विचार करण्याजोगं आहे. वळसे पाटलांनी अनेकांना मोठं केलं, म्हणजे अरुण गिरे, राजाराम बानखेले किंवा आता तुमचे देवदत्त निकम, ही सगळी मंडळी मोठी झाली आणि पुन्हा साहेबांच्या विरोधामध्ये उभी राहिली. आता विधानसभेला पुन्हा देवदत्त निकम कदाचित वळसे पाटलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढू शकतात, गुरु शिष्याचा सामना पाहायला मिळू शकतो, काय होईल? आता हा विषय थोडाफार स्वार्थाचा येतो, त्यांना पदाची लालसा असेल किंवा काय असेल, त्यातून ह्या घटना घडत आल्या आहेत आत्तापर्यंत. आणि आत्ता ह्या वेळेला त्यांना चेअरमन साहेबांना गेले 15 वर्ष संधी दिलेलीच होती देवदत्त निकम साहेबांना. निकम यांना आता आमदार व्हायचंय, म्हणजेच मी पहिलं बोललो ना, हा येतोच प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ. प्रतिसाद कसा मिळेल निकम यांना? आता ते तर धोनीचा हे पाहिला सामना तर वळसे पाटील साहेबांचा जो विकास आहे त्या विकासाला लोक मतदान करतील. म्हणजे मतदार परिवर्तन नाही स्वीकारणार? परिवर्तनाचा विषय असेल तर वैयक्तिक आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील साहेबांना सहानुभूती नक्कीच आहे. वळसे पाटील आणि त्यांची मुलगी दोन्हीची पण नावाची चर्चा होते, मुलगी आणि देवदत्त निकम, आणि देवदत्त निकम आणि वळसे पाटील असा सामना झाला तर कुठला सामना सरस होईल? नाही, वळसे पाटील साहेबच साहेबच पाहिजे. साहेब समजा साहेबांची कन्या आणि देवदत्त निकम अशी लढाई झाली तर? त्यांनी अजून काम केलं पाहिजे, साहेबांच्या कन्याने अजून लोकांमध्ये गेलं पाहिजे, काम गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे, कामही दाखवलं पाहिजे. ज्या पद्धतीने वळसे पाटील साहेबांचं काम, म्हणजे ते आज त्यांच्याकडं, आता मी मंत्रालयामध्ये गेल्या आठवड्यात गेलो होतो त्यांच्याकडं, तर मी पाहिलं तर त्यांच्याकडे विरोधकसुद्धा लोक येत होते. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जुन्नर तालुक्यातली काही लोकं होती माझ्यासमोर, त्यांनी विचारलं गेल्या इलेक्शनला तुम्ही काय केलं, तर म्हणजे आम्ही शरद पवारांसाठी, आत्ता काय वळसे पाटील साहेब म्हणले, नाही आता घड्याळच. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे वळसे पाटील साहेबांची सहानुभूती जी पवार साहेबांना महाराष्ट्रात सहानुभूती आहे, तशीच वळसे पाटील साहेबांना आंबेगाव तालुक्यात सहानुभूती आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे शिष्य मानस पुत्र, वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं, त्याचा काय फटका बसेल? आता थोडा विचार करतात लोक, पण त्याचा फटका बसेल असं मला माहीत नाही विकास अगं पाहून. देवदत्त निकम यांना शरद पवारांचा आशीर्वाद आहे, अमोल कोल्हे पण सोबत असणार आहे. अमोल कोल्हे यांच्या विषयी वेगळा विषय होता त्यावेळेला लोकसभेला, दिल्लीमध्ये त्यांनी याच्या अगोदरची जी भाषणं केली, त्यांनी जे दिल्लीत जे काम केलं ते लोकांना जरा प्रभावी वाटलं, आणि दादांनी त्यावेळेला पक्षांतर केलं हे लोकांना भावलं नाही, म्हणून तो त्यावेळेला झाला. पण यावेळेला वळसे पाटील साहेब नक्कीच पुढे राहतील. शिरूर तालुक्यातील जी 39 गावं आहे त्या गावांमध्ये देवदत्त निकम यांचा जास्त कल दिसतो? नाही, आता मी तर 39 गावात गेलेलो नाही, मी इकडं आंबेगाव तालुक्यात मी सर्वसाधारण फिरलो आणि माझ्या गावापुरतं मी बोलतो 100%. आंबेगाव तालुक्यामध्ये मतदारांचा जो कल आहे तो वळसे पाटलांच्या बाजूनी आहे वास्तव आहे, परंतु वळसे पाटील मंत्री असल्यामुळं वेळ मिळत नाही, 2 नंबरची त्यांची जी फळी आहे ते लोकांना वेळ देत नाही, अशी पण टीका होते. ती टीका होत असेल, परंतु आम्हाला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला हे न पटणार विषय, कारण वळसे पाटील साहेबांकडे जरी ते कार्यकर्ते तिथं बसलेले असतील तरी सामान्य माणूस गेला. आता मी परवाच उदाहरण सांगितलं ना, मंत्रालयात मी होतो तिथं, त्यावेळेला त्यांनी सामान्य माणसांशीच चर्चा केली, सामान्य माणसाची कामं पण झाली, आणि जे त्यांच्याकडं कामाला आता पदाधिकारी असतात, समजा कारखान्याचे चेअरमन असतात, मार्केटचे
अध्यक्ष असतात, ही लोकं काय पक्षाचे अध्यक्ष असतात, म्हणजे ही लोकं साहेबांकडं व ही 10 कामं घेऊन जातात, तेवढं त्यांना तिथं साहेब वेळही देतात. परंतु सामान्य माणूस एखादा काम घेऊन आला तरी त्यांना पण साहेब तेवढाच वेळ देतात.